नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मॅथ सेकंड मधील चॅप्टर नंबर 2 पॅरलल लाईन्स या चॅप्टर मधील प्रॅक्टिस सेट 2.1 ला सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पॅरलल लाईन्स या चॅप्टरला सुरुवात केलेली होती आणि त्या व्हिडिओमध्ये आपण पॅरलल लाईन्स संदर्भामध्ये असलेल्या अत्यंत महत्वाच्या 3 प्रॉपर्टीजचा अभ्यास केला आहे. त्या प्रॉपर्टीज म्हणजे इफ 2 पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल देन फर्स्ट प्रॉपर्टी इज करस्पॉन्डिंग एंगल्स आर कॉन्ग्रुएंट. सेकंड प्रॉपर्टी इज अल्टरनेट एंगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. अँड थर्ड प्रॉपर्टी इज इंटेरियर एंगल्स आर सप्लिमेंटरी. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे जेव्हा दोन समांतर रेषांना एका छेदिकेनं छेदलं जातं तेव्हा तयार होणाऱ्या संगत कोणांच्या जोड्या एकरूप असतात, विक्रम कोणांच्याही जोड्या एकरूप असतात, तर आंतर कोणांच्या जोड्या परस्पर पूरक असतात, म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज 180° असते. या 3 प्रॉपर्टीचा उपयोग करून आपण प्रॅक्टिस सेट 2.1 ला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी अजूनही आपण मॅथ सारथी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला यापूर्वी या चॅनलवरती अपलोड झालेले सर्व व्हिडिओज पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे यापुढे अपलोड होणाऱ्या सर्व व्हिडिओंची नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील. चला तर मग सुरुवात करूयात पॅरलल लाईन्स या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 2.1 ला. प्रॅक्टिस सेट 2.1 मधील एक्झाम्पल्स हे अतिशय सोपे आहेत. त्यातला फर्स्ट एक्झाम्पल आहे, इन द फिगर लाईन आरपी पॅरलल लाईन एमएस अँड लाईन डीके इज देअर ट्रान्सव्हर्सल. अँगल डीएचपी इज इक्वल टू 85°. देन फाइंड द मेजर्स ऑफ द फॉलोइंग अँगल्स अँड 4 अँगल्स आर गिव्हन. अँगल आरएचडी, अँगल पीएचजी, अँगल एचजीएस अँड अँगल एमजीके. विद्यार्थी मित्रांनो, या आकृतीमध्ये दिलेल्या माहितीनुसार लाईन आरपी आणि लाईन एमएस या दोन लाईन एकमेकांना पॅरलल म्हणजे समांतर आहे, तर लाईन डीके ही त्यांची छेदिका आहे. आणि या छेदिकेमुळे तयार झालेल्या 8 कोणांपैकी एका कोणाचं माप आपल्याला दिलेलं आहे, तो कोण आहे, अँगल डीएचपी, आणि त्याचं माप आहे 85°. या दिलेल्या मापावरून आपल्याला वेगवेगळ्या 4 कोणांची मापे शोधायची आहेत. पहिला अँगल आहे अँगल आर एच डी. आता जो अँगल आपल्याला शोधायचा आहे तो अँगल आणि दिलेला अँगल यांच्यामध्ये काही रिलेशन आहे का ते आपल्याला पडताळून पाहावं लागेल. आपल्याला दिलेला अँगल आहे अँगल डी एच पी आणि पहिला अँगल आपल्याला शोधायचा आहे आर एच डी. आर एच डी आणि डी एच पी हे दोन अँगल जर आपण काळजीपूर्वक पाहिले तर दीज अँगल्स आर लिनियर अँगल्स. दिस इज द पेअर ऑफ लिनियर अँगल्स. आणि लिनियर अँगलची प्रॉपर्टी आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहे. लिनियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज 180° असते. या गुणधर्माचा उपयोग करून आपण आर एच डी या कोणाचं माप शोधणार आहोत. पहिला आहे अँगल डी एच पी इज इक्वल टू 85°. इट इज गिव्हन. नाव लाईन आर पी इज पॅरल टू लाईन एम एस अँड लाईन डी के इज देअर ट्रान्सव्हर्सल. दिस इज ऑल्सो गिव्हन. नाव फर्स्ट अँगल आर एच डी प्लस अँगल डी एच पी इज इक्वल टू 180°, बिकॉज दिस इज द पेअर ऑफ लिनियर अँगल्स. म्हणजे ही अँगलची लिनियर पेअर आहे. आता या दोघांच्या मापांची बेरीज जर 180° असेल आणि डीएचपीचं माप जर आपल्याला माहिती असेल 85°, तर ते आपण या ठिकाणी डीएचपी हा अँगल 85°ने रिप्लेस करूयात आणि आरएचडीचं माप शोधूयात. देअरफोर वी गेट अँगल आरएचडी प्लस 85° इज इक्वल टू 180°. ट्रान्सफर 85 टू राईट हँड साइड, वी गेट अँगल आरएचडी इज इक्वल टू 180° मायनस 85°. दॅट मीन्स अँगल आर एच डी इज इक्वल टू 95°. म्हणजे आता हा जो अँगल आहे इट्स मेजर इज 95°. आता आपल्याला पी एच जी शोधायचा आहे. पी एच जी हा जो अँगल आहे, दिस अँगल इज अ व्हर्टिकली अपोजिट अँगल ऑफ आर एच डी. अँड वी नो दॅट व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट अँगल्स. म्हणजे एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत, दोन रेषा जेव्हा एकमेकींना छेदतात तेव्हा तयार होणारे विरुद्ध कोण एकरूप असतात. हा गुणधर्म वापरून आपण अँगल पी एच जी हा कोण जो आहे त्याचं माप शोधणार आहोत. सेकंड अँगल पी एच जी इज इक्वल टू अँगल आर एच डी, बिकॉज दीज टू अँगल्स आर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स ऑफ इच अदर. नाउ बट वी नो दॅट अँगल आर एच डी इज
of 95 degree, therefore measure of angle PHG is also 95 degree. This is the second answer. Now third, angle HGS cha corresponding angle ahe angle DHP, and we know that if two lines are parallel, then the corresponding angles formed by their transversal are congruent. म्हणजे जेव्हा दोन रेषा समांतर असतात तेव्हा त्यांच्या छेदिकेमुळे तयार झालेले संगत कोन एकरूप असतात. ही प्रॉपर्टी, हा गुणधर्म आपण या ठिकाणी वापरणार आहोत. या ठिकाणी आपण लिहूयात अँगल एच जी एस इज इक्वल टू अँगल डी एच पी बिकॉज दीज आर द करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म्ड बाय टू ट्रान्सवर्सल ऑफ टू पॅरल लाईन्स. बट वी नो दॅट अँगल डी एच पी इज इक्वल टू 85 डिग्री, इट इज गिव्हन, देअरफोर अँगल एच जी एस इज इक्वल टू 85 डिग्री. नाउ लास्ट अँगल एम जी के. आता अँगल एम जी के हा जो अँगल आहे याचा एक्सटेरियर अल्टरनेट अँगल आहे अँगल डी एच पी. ही प्रॉपर्टी आपल्याला वापरते की एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रोंट इफ द लाईन्स आर पॅरल, म्हणजे समांतर रेषा असतील तर बाह्य विक्रम कोण एक रूप असतात. ती प्रॉपर्टी आपण वापरूयात अँगल एम जी के इज इक्वल टू अँगल एच जी एस. आता या ठिकाणी पहा, इथं आपण व्हर्टिकली अपोजिटची प्रॉपर्टी न वापरता एच जी एस हा अँगल आपल्याला माहिती आहे तो 95 डिग्रीचा आहे, आणि एम जी के हा त्याचा व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे, ती प्रॉपर्टी वापरली तरी चालेल. मग या ठिकाणी आपल्याला याची प्रॉपर्टी वापरता येईल. इथं व्हर्टिकली अपोजिट अँगलची प्रॉपर्टी आपण वापरली आहे अँगल एम जी के इज इक्वल टू अँगल एच जी एस. एच जी एस चं मेजरमेंट आहे 85 डिग्री, देअरफोर अँगल एम जी के इज ऑल्सो 85 डिग्री. म्हणजे या ठिकाणी अँगल एम जी एस हा अँगल डी एच पी चा एक्सटेरियर अल्टरनेट अँगल आहे. एक्सटेरियर अल्टरनेट अँगल सुद्धा कॉम्प्रोंट असतात, म्हणजे हाय 85 चा आहे म्हणजे हाय 85 चा असेल. ही प्रॉपर्टी आपल्याला वापरता आली असती. आणि एच जी एस आणि अँगल एम जी के दीज टू अँगल्स आर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, देअरफोर दीज अँगल्स आर कॉन्क्रोन. ही प्रॉपर्टी या ठिकाणी वापरलेली आहे. किंवा लिनियर पेअरच्या काही प्रॉपर्टीज, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी एक्झाम्पल सोडवताना पाच प्रॉपर्टीज वापरतोय. पहिलं, पेअर ऑफ लिनियर अँगल्स इज सप्लिमेंटरी. म्हणजे लिनियर अँगल्स असतील तर ते सप्लिमेंटरी, म्हणजे पूरक असतात, त्यांच्या मापांची बेरीज एक्सचेंज होऊ शकते. दुसरी, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रोंट, ही दुसरी प्रॉपर्टी आपण वापरतोय. आणि करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रोंट इफ टू लाईन्स आर पॅरलल, अल्टरनेट अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रोंट, अँड इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. या पाच पैकी एक प्रॉपर्टी वापरून आपण दिलेल्या कोणांची माप शोधत आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, इन द फिगर लाईन पी इज पॅरल टू लाईन क्यू, लाईन एल अँड लाईन एम दीज आर द ट्रान्सवर्सल्स ऑफ लाईन पी अँड क्यू, मेजर ऑफ सम अँगल्स आर गिव्हन इन द फिगर, अँड हेन्स फाइंड द मेजर्स ऑफ अँगल ए, अँगल बी, अँगल सी अँड अँगल डी. आपल्याला या चार कोणांच्या मापांची माप शोधायची आहेत. दोन कोणांची माप आपल्याला आकृतीमध्ये दिलेली आहेत, लाईन पी अँड लाईन क्यू, दीज टू लाईन्स आर पॅरल टू इच अदर, हे आपल्याला दिलेलं आहे. आणि लाईन एल आणि लाईन एम या दोन रेषा पी आणि क्यू या समांतर रेषांच्या छेदिका आहेत. यावरून आपल्याला अँगल ए, अँगल बी, अँगल सी आणि अँगल डी यांची माप आपल्याला शोधायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण लाईन अँगल ए चं मेजरमेंट शोधून घेणार आहोत. अँगल ए अँड दिस अँगल of measure 110 degree. These two angles are linear angles of each other. Therefore, these angles are supplementary angles. We use the property of linear angles. Angle A plus 110 is equal to 180 degree. This is the pair of linear angles. Now, transfer 110 to the left hand side, right hand side, we get angle A is equal to 180 degree minus 110 degree, that means angle A is equal to 70 degree. विद्यार्थी मित्रांनो, अँगल ए आणि अँगल बी यांच्या दोघांमध्ये एक रिलेशन आहे. दीज टू अँगल्स आर व्हर्टिकली, सॉरी, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स, दीज आर एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. लाईन पी अँड लाईन क्यू दीज आर पॅरल लाईन्स. इफ वी कन्सिडर ट्रान्सवर्सल एल, देन वी गेट
एंगल ए इज इक्वल टू एंगल बी बिकॉज दीज टू एंगल्स आर एक्सटेरियर अंगल ट्रेंडेड, म्हणजे हे बाह्य व्युत्क्रम कोन असल्यामुळे ते एकरूप आहेत कारण रेषा समांतर आहे. म्हणून या ठिकाणी आपण सुरुवातीला लिहून घेऊयात, लाईन पी पॅरलल लाईन क्यू अँड लाईन एल इज देअर ट्रान्सवर्सल. नाव एंगल ए इज इक्वल टू एंगल बी बिकॉज दीज आर अल्टरनेट एंगल्स अँड अल्टरनेट एंगल्स आर कॉन्ग्रुएंट इफ टू लाईन्स आर पॅरलल. नाव मेजरमेंट ऑफ एंगल ए इज इक्वल टू 70 डिग्री, therefore angle B is equal to 70 degree. Second, line P is parallel to line Q and line M is their transversal. आता आपण M ही transversal या ठिकाणी गृहित धरणार आहोत किंवा तिचा विचार करणार आहोत. आता पहा angle C आणि angle 115 degree हा जो angle आहे, these two angles are corresponding angles of each other, म्हणजे एकमेकांशी corresponding angles आहेत. मग करस्पॉन्डिंग एंगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात, टू लाईन्स आर पॅरलल, देयरफॉर वी कॅन राईट एंगल सी इज इक्वल टू 115 degree बिकॉज दिस टू आर करस्पॉन्डिंग एंगल्स. आता डी हा एंगल जर शोधायचा असेल तर काय करावं लागेल, तर डी आणि हा 115 degreeचा एंगल जो आहे, दिस टू एंगल्स आर लिनियर एंगल्स, ती प्रॉपर्टी आपल्याला वापरता येईल. एंगल डी प्लस 115 degree इज इक्वल टू 180 degree बिकॉज दिस टू एंगल्स आर लिनियर एंगल्स. Therefore, we get angle D is equal to 180 degree minus 115 degree. That means angle D is equal to 65 degree. These are the four angles that we want to find out. आता हे चार अँगल आपण शोधलेले आहेत. या ठिकाणी लिनियर अँगलची प्रॉपर्टी, करस्पॉन्डिंग अँगलची प्रॉपर्टी, अल्टरनेट अँगलची प्रॉपर्टी आपण या ठिकाणी यूज केलेली आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, इन द फिगर लाईन एल पॅरलल लाईन एम, these two lines are parallel to each other, and also line N is parallel to line P. Find angle A, angle B and angle C from the given measures of an angle. Ata ya tikani aplyala paha, line N is parallel to line M, these two lines are parallel to each other, and these two lines are transversals of line L and M. Also line L is parallel to line M and these two lines are transversals of line N and line P. म्हणजे या दोन दोन जोड्या आहेत, N आणि P या दोन रेषा परस्परांना समांतर असून त्या L आणि M च्या छेदिका आहेत. तर L आणि M या दोन परस्पर समांतर रेषा असून त्या N आणि P च्या समांतर छेदिका आहेत. आणि एक अँगल आपल्याला दिलेला आहे 45 degreeचा, यावरून आपल्याला उरलेल्या म्हणजे A, B आणि C या तीन कोणांची माप आपल्याला शोधायची आहे. फर्स्ट आता या ठिकाणी आम्ही एक काम करूयात, लाईन एल आणि लाईन एम दिस टू लाईन्स आर पॅरलल टू इच अदर, इट इज गिव्हन. सुरुवातीला आपल्याला एक अँगल घ्यायचा आहे डी हा अँगल, आणि तो डी हा अँगल घेऊन आपल्याला उरलेला म्हणजे ए बी आणि सी ची माप शोधायची आहेत. मग डी हा कोण कुठे घ्यायचा आहे, तर आकृतीमध्ये डी हा जो अँगल आहे तो अँगल आपण या ठिकाणी घेतलेला. आता डी अँगल आणि हा 45 degreeचा अँगल, दिस टू अँगल्स आर linear angles, therefore these two angles are supplementary, therefore we can write angle D plus 45 degree is equal to 180 degree because this is the pair of linear angles. Now transfer 45 to right hand side, we get angle D is equal to 180 degree minus 45 degree, that means angle D is equal to 135 degree, म्हणजे D हा 135 degreeचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, अँगल डी आणि अँगल ए हे कुठल्या प्रकारचे अँगल्स असतील, तर हे संगत कोण आहे, दीज आर द करस्पॉन्डिंग अँगल्स. लाईन एल अँड लाईन एम, दीज टू लाईन्स आर पॅरलल लाईन्स. लाईन पी इज देअर ट्रान्सवर्सल, देअरफॉर करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, ही प्रॉपर्टी आपण वापरणार आहोत. नाव लाईन एल अँड लाईन एम, दीज टू लाईन्स आर पॅरलल लाईन्स and line P is their transversal, therefore we can write angle A is equal to angle D because these are the corresponding angles. Now we know the measure of angle D, it is 135 degree, therefore measure of angle A is equal to 135 degree, म्हणजे A चा माप आपल्याला मिळालं आहे 135 अंश. आता A चा माप जर 135 अंश असेल तर B चा माप हे आपल्याला लगेच सांगते, बिकॉज अँगल ए अँड अँगल बी दीज टू अँगल्स आर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स ऑफ इच अदर अँड व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट अँगल्स, देअरफॉर वी कॅन राईट अँगल बी इज इक्वल टू अँगल ए बिकॉज व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. नाव
measure of angle A is equal to 135 degree. Therefore, measure of angle B is equal to 135 degree. आता विद्यार्थी मित्रांनो बी समापकलन माहिती आहे, ए समापकलन माहिती आहे. ए आणि सी हे एकमेकांचे इंटेरियर अल्टरनेट अँगल आहेत. लाईन एन आणि लाईन पी या दोन लाईन्स ज्या आहेत त्या पॅरलल आहेत. जर आपण एम ही ट्रान्सवर्सल मानली तर ए आणि सी हे एकमेकांचे इंटेरियर अल्टरनेट अँगल आहेत. लाईन पॅरलल असल्यामुळे हे कॉन्ग्रुएंट असतील. किंवा बी आणि सी हे एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. या लाईन्स पॅरलल असल्यामुळे बी आणि सी सुद्धा कॉन्ग्रुएंट असणार आहे, कारण ते करस्पॉन्डिंग अँगल आहेत. या दोघांपैकी एक प्रॉपर्टी आपण या ठिकाणी वापरणार आहोत. लाईन एन इज पॅरलल टू लाईन पी अँड लाईन एम इज देअर ट्रान्सवर्सल. देअरफोर वी कॅन राईट अँगल सी इज इक्वल टू अँगल बी. या ठिकाणी आपण करस्पॉन्डिंग अँगलची प्रॉपर्टी घेणार आहोत. नाव मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू 135 डिग्री. देअरफोर वी कॅन राईट मेजर ऑफ अँगल सी इज अल्सो 135 डिग्री. विद्यार्थी मित्रांनो ए बी आणि सी या तिन्ही कोणांची माप ही 135 अंश आपल्याला मिळाली आहे. फक्त या कोणांची मापे शोधण्यासाठी आपण एक एक्स्ट्रा अँगल या ठिकाणी घेतलेला होतो, म्हणजे अँगल डी. त्याचं मेजरमेंट शोधून आपण या ठिकाणी उरलेल्या तीन कोणांची माप या ठिकाणी शोधलेली आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल नंबर 4. इन द फिगर साइड्स ऑफ अँगल पी क्यू आर, या ठिकाणी आर हा स्मॉल टाईप झालेला आहे, तो आपण लगेचच कॅपिटल करून घेऊयात. आर अँगल पी क्यू साइड्स ऑफ अँगल पी क्यू आर अँड अँगल एक्स वाय झेड आर पॅरलल टू इच अदर, म्हणजे या दोन कोणांच्या संगत बाजूंच्या जोड्या असं आपण म्हणूया त्या परस्परांना समांतर आहेत. प्रूव दॅट अँगल पी क्यू आर इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल एक्स वाय झेड. म्हणजे दोन कोण जर यांच्या भुजा परस्परांना समांतर असतील तर हे दोन कोण एकरूप आहेत हे आपल्याला दाखवायचं आहे. यासाठी आपण प्रूफला सुरुवात करूया. नाव प्रूफ ऑफ दिस टू प्रूफ कन्स्ट्रक्शन आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. आपल्याला एक लाईन ए बी ड्रॉ करायची आहे आणि ती लाईन ही या दोनही अँगलचे जे व्हर्टेक्स आहेत क्यू आणि वाय यांच्यामधून पास होणारी असावी. मग लाईन ए बी ही आपण ड्रॉ केलेली आहे, विच पासेस थ्रू पॉइंट्स क्यू अँड वाय. ही ए बी लाईन आहे. आता ए बी या लाईनवर दोनही कोण दोन वेगवेगळ्या छोट्या छोट्या कोणांमध्ये विभागले गेले आहेत, डिवाइड झालेले आहेत. आता इथं आपण करस्पॉन्डिंग अँगलची प्रॉपर्टी या ठिकाणी वापरणार आहोत. फर्स्ट लाईन पी क्यू इज पॅरलल टू लाईन एक्स वाय. आपण जर ही लाईन एक्सटेंड केली तर लाईन पी क्यू ही लाईन एक्स वाय ला पॅरलल आहे, इट इज गिव्हन. अँड लाईन ए बी इज ए ट्रान्सवर्सल, ही ट्रान्सवर्सल आहे. आता ह्या दोन रेज किंवा बाजू नाही आहेत असं गृहीत धरा. अँगल पी क्यू वाय आणि अँगल एक्स वाय ए दीज टू अँगल्स आर करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ इच अदर. These two lines are parallel to each other. Therefore, corresponding angles are congruent. Therefore, we can write angle PQY is equal to angle XYA because these are corresponding angles. Similarly, line QR is parallel to line YZ. It is also given because sides of angle PQR and angle XYZ, these are parallel to each other. Here, we will tell you that. Here, don sides are parallel. Again, AB is their transversal. Now, therefore we can write angle YQR or angle YQR is equal to angle AYZ. These two angles are corresponding angles of each other. हे सुद्धा एकमेकांचे संगत कोण आहे. रेषा समांतर असल्यामुळं समांतर रेषांना एका छेदिकेमुळे छेदल्यामुळं तयार होणारे जे संगत कोण आहे ते एकरूप असतात. ही प्रॉपर्टी आपण अभ्यासलेली आहे. याला समीकरण नंबर आपण 2. आता पहिल्या इक्वेशन मध्ये आपण म्हटलेलं आहे अँगल पी क्यू वाय इज इक्वल टू अँगल एक्स वाय ए. अँड इन सेकंड इक्वेशन वी कॅन राईट अँगल वाय क्यू आर इज इक्वल टू अँगल ए वाय झेड. आता या दोन इक्वेशनचे आपण ऍडिशन करणार आहोत. फ्रॉम इक्वेशन किंवा ऍडिंग इक्वेशन 1 and 2. आता दोन इक्वेशनच्या राईट हँड साईडची बेरीज करा इज इक्वल टू लेफ्ट हँड साईडची बेरीज करा. That means we can write angle PQY plus angle YQR is equal to angle XYA plus angle AYZ. आता विद्यार्थी मित्रांनो हे दोन अँगल पहा, अँगल PQY plus angle YQR
या दोन अँगल ची सम म्हणजे अँगल पी क्यू आर असणार आहे. सिमिलरली अँगल एक्स वाय ए, हियर इज अँगल एक्स वाय, प्लस अँगल ए वाय झेड, या दोघांची सम म्हणजे अँगल एक्स वाय झेड असणार आहे. देयरफॉर इन्स्टेड ऑफ दिस सम ऑफ दिस टू अँगल्स वी कॅन राईट पी अँगल पी क्यू आर, अँड इन्स्टेड ऑफ सम ऑफ दिस टू अँगल्स वी कॅन राईट अँगल एक्स वाय झेड. देयरफॉर वी गेट अँगल पी क्यू आर इज इक्वल टू अँगल एक्स वाय झेड. दॅट मीन्स मेजर्स ऑफ दिस टू अँगल्स आर इक्वल, देयरफॉर वी कॅन राईट अँगल पी क्यू आर इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल एक्स वाय झेड. म्हणजे हे दोन कोन एक रूप आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रॅक्टिस सेट मध्ये आणखी एक एक्झाम्पल आहे जे पहिल्या तीन एक्झाम्पलच्या सारखंच आहे, अतिशय साधा आणि सोपा आहे. ते घरी सोडवा, काही अडचण आल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करा, आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या, धन्यवाद.